भाजप युवा मोर्चा मिरज शहर अध्यक्ष उमेश हारगे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले जीवनावश्यक वस्तूंचे किट। सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून भाजप युवा मोर्चा मिरज शहर अध्यक्ष उमेश हारगे यांनी आंदोलनास बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली। मिरज आगारातील एसटी आगारातील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले। हे आंदोलन 13 दिवस झाले सुरू आहे। शासनाने अजूनही यावर तोडगा काढलेला नाही। अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली। संपातील कर्मचाऱ्यांना वेतन नाही, तसेच तोडगा निघत नाही। तोपर्यंत 2 ते 3 महिने वेतन मिळणार नाही, त्यामुळे त्यांच्या पुढे अडचण निर्माण झाली आहे। शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, तसेच सर्वसामान्यांची लालपरीही रस्त्यावर धावते। त्यांच्या घरातील मुलाबाळांवरही अडचण निर्माण झाली आहे। सामाजिक भान ठेवून कर्मचाऱ्यांच्या घरप्रपंचाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देत असल्याचे भाजप युवा मोर्चा मिरज शहर अध्यक्ष उमेश हारगे म्हणाले। किट वाटपाच्या कार्यक्रमावेळी राजू खैरमोडे, अरुण पाटील, विजय साळुंखे, आर्यन मुळी, आयके मुजावर, अजय मोरे, राजू फकीर, कपिल कोळसे, व्ही पी खांडेकर, पी ए मोरे, उमा साळुंखे उपस्थित होते। यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी भाऊक होऊन उमेश हारगे यांचे आभार मानले। प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज। आहोत की रोज वर्तमानपत्र उघडले तर आपल्या लक्षात येते की आज इथे तर अमुक ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांची आत्महत्या, अमुक ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या मुलांची आत्महत्या, अशा प्रकारे भरपूर ठिकाणी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत। व एस टी कर्मचाऱ्यांवर भरपूर अन्याय या सरकारकडून होत आहे। व यांच्या तुटपुंजा पगारावर एस टी कर्मचारी काम करत आहेत। यांना दिवाळीच्या फक्त बोनस 2000 यांनी असं देऊन यांची मस्करी हे सरकार इथं करत आहे। त्यामुळं आम्ही आज यांना फुल नाही फुलाची पाकळी, आम्ही या समाजात जन्माला आलो आहे म्हणून आम्ही समाजात काहीतरी देणं लागतो या हिशोबानं आम्ही आज राजकारण न करता समाजकारण हे उद्देश समोर डोळ्यासमोर ठेवून आम्ही यांना आज फुल नाही फुलाची पाकळी इथं आम्ही आज यांना मदत करत आहे। आत्ताच आमच्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना एक अन्नाचं किट वाटून अजय हारगे साहेबांनी जी मदत आता केलेली आहे, तसं बघायला गेलं तर इतरांची मदत ही प्राथमिक बोलणं, संपाला पाठिंबा हा ह्याच्याबरोबर हे पण एवढं गरजेचं होतं की आम्हाला आता पगार मिळेल का नाही याची शाश्वती नाही आहे। तरी पण आता 1 महिना झाला का संपाच्यामध्ये, पुढची दिशा काय अजून आमच्या कर्मचाऱ्यांना माहीत नाही। त्या अनुषंगानं एस टी कर्मचाऱ्यांचं घर कसं चालणार, ही छोटीशी मदत म्हणजे आता आम्हाला भरपूर मोठी आहे आमच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी। आणि ह्या स्वरूपात, ह्या किटच्या स्वरूपात त्यांनी जे अजय हारगे साहेबांनी जी आम्हाला मदत केली आहे ती एक अनमोल आणि एक मोठा सिंहाचा वाटा असणारी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी ती भेट आहे त्यांची। असंच इतर संघटनांनी पण, इतर पक्षातल्या लोकांनी पण, इतर महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पण अशी जर मदत आली तर आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचं किमान 1-2 महिन्याचं असणारं काय घरातलं प्रॉब्लेम्स असतील खाण्यापिण्याचे ते पुढं जातील। मी या आमच्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या बंधू भगिनींच्याकडून अजय हारगे व अशा उमेश हारगे यांच्या हार्दिक अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो की यांनी हे आम्हाला आत्ता किट दिले याच्याबद्दल। नमस्कार, मी शर्वरी। सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।